या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहाच्या दयनीय अवस्थेबद्दल दक्षिण सोलापूर तालुका प्रहार संघटना आक्रमक झाली। आज मंद्रूप येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रास प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली। तर या प्रशिक्षण केंद्रास मंद्रूपसह अन्य तालुक्यातून ITI प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून त्यांना राहण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वसतिगृह आहेत। त्या वसतिगृहाची अवस्था अगदी दयनीय झाली असून वसतिगृहात स्वच्छताग्रहाची तोडफोड झाली, तर येथे अस्वच्छता दिसून आल्याने वसतिगृह बंद असून परगावहून आलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक नाहक आणि आर्थिक बोजवारा पडत असून याकडे स्थानिक आमदारांनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने वैयक्तिक लक्ष देऊन दुरुस्तीचं काम हाती घेण्याची मागणी प्रहार संघटनेच्या वतीनं करण्यात आली। यावेळेस प्रहार संघटनेचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे अध्यक्ष निरंजन खेडे, कार्याध्यक्ष तायप्पा कोळी, रुग्णसेवक रमेश कुंभार यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष निरंजन खेडे यांच्यासह कार्याध्यक्ष तायप्पा कोळी, रुग्णसेवक रमेश कुंभार, केशव काळे, कट्टाप्पा काळे, वकील बंडगर, मंद्रूपचे शाखाध्यक्ष शिवानंद कांबळे, प्रशांत रगटे यांच्यासह प्रहार संघटनेचे कार्यकर्तेही बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। नमस्कार, मी निरंजन खेडे, प्रहार संघटना दक्षिण सोलापूर अध्यक्ष। आपले मंद्रूप येथील ITI-ला विजिट दिल्यावर आम्हाला कळले की ITI-चे जे वसतिगृह आहे, हॉस्टेल मुलांचे राहण्याचे वसतिगृह आहे, तिथली दुरवस्था झालेली आहे पूर्णपणे, आणि विद्यार्थ्यांना राहण्याचा सोय नसल्यामुळे परगावचे जे विद्यार्थी आहे त्यांना पूर्णपणे हाल होत आहे की जेवणाची सोयीस्कर नाही आणि राहण्याची सोयीस्कर नाही, आणि पाण्याचा पण पूर्णपणे गैरसोय होत आहे, आणि इथल्या शिक्षक आणि पोरांची पूर्णपणे गैरसोय होत असल्याने स्थानिक आमदार व PW खात्याने ITI-चे जे वसतिगृह आहे लवकरात लवकर त्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन दुरुस्ती करावी, आणि आता दुरुस्ती नाही झाल्यास प्रहार संघटना दक्षिण सोलापूर यांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय सोडत नाही आहे। माझं नाव रमेश कुंभार, मी दक्षिण सोलापूर तालुका प्रहार संघटना रुग्णसेवक। मंद्रूप ITI-ला विजिट दिले असता इथं शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं खूप हाल होत आहे, आणि हॉस्टेलचं दुरावस्था बघितल्यास विद्यार्थ्यांना जेवणाचं सोय नाही, पाण्याचं सोय नाही, पाणी पिण्याचंही सोय नाही व्यवस्थित त्यांना, त्याच्यामुळे त्यांचे खिशातले पैसे वेस्ट बाहेर जेवत असल्यामुळे त्यांचे पैसे विनाकारण खर्च भरपूर होत असून बाहेरचे परगावचे विद्यार्थी ह्या ITI-ला ॲडमिशन घ्यायचं म्हणल्यावर घाबरू लागलेत, का म्हणजे त्यांना सुखसुविधा काय व्यवस्थित भेटत नाही म्हणून नको तिथं ॲडमिशन नको असं म्हणत आहेत। स्थानिक आमदार बापूसाहेबांनी आणि PW साहेबांनी PW खाते व्यवस्थित 8 दिवसाच्या आत जर लक्ष नाही घातल्यास प्रहार संघटना दक्षिण सोलापूरचं टीम नॅशनल हवे अडवल्याशिवाय राहणार नाही। आदरणीय आमच्या बच्चू कोडू साहेबांना बी आम्ही हे कळवणार आहे, ह्या विद्यार्थ्यांचं ITI-मध्ये हाल होत आहे, त्यांनी लक्ष घालतील हे आम्ही मनापासून सांगतो। नमस्कार, मी तायप्पा कोळी, दक्षिण सोलापूर तालुका कार्याध्यक्ष। या आज मंद्रूप येथील ITI-चं आम्ही विजिट घेतला। हॉस्टेलचं जे आम्ही हालत बघितलं लय बेकार हालत आहे, हॉस्टेलचं पूर्ण सगळं कचरापट्टी झाल्यावरही झाले हॉस्टेल, आणि स्थानिक आपला दक्षिणचा आमदार सुभाष बापू देशमुख आणि PW साहेब या दोघांनी इकडं लक्ष घालावा, जर गरीब पोरं आहेत इकडे, गरीब पोरं शिकायला येते ते त्यांच्याकडे जर लक्ष घालून ते जर नीट करून द्यावं, नाहीतर लवकरच त्यांनी जर याच्यावर लक्ष नाही घातलं तर प्रहार हॉस्टेलनं ते रोड आंदोलन करू। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।